गरजू व्यक्तींना शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असं तहसीलदार सुजाता वाहिल यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासन आपल्या दरबारी या उपक्रमामध्ये लासलगाव मंडळ या ठिकाणी त्या बोलत होत्या. निफाड तालुका प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार तसंच BDO सर्कल आणि तलाठी यांनी सर्व महाराष्ट्र शासनाच्या योजनेची माहिती देत तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचवल्या. लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर ठाकरे यांनी योजना सांगितल्या. तसंच पशुपालन डिपार्टमेंट डॉक्टर मोटेगावकर यांनी ही योजना सांगितल्या. लासलगाव मंडळचे तलाठी नितीन केदार यांनी जनतेसमोर सांगितलं की कोणत्याही प्रकारची अडचण न येता रेशन कार्ड आणि बाकीचे दाखले लवकरात लवकर देण्यात येतील. बेटी बचाव बेटी पढाव यांचा संदेश देण्यात आला असून आशा वर्करचं फार मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे. उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य DK जगताप, भाजपा आणि जिल्हा प्रवक्त्या सुवर्णा जगताप डोकरे, तहसीलदार सुजाता वायल, किशोर गोसावी सर, BDO, मोठ्या प्रमाणामध्ये महिला तसंच लासलगाव पोलीस जनसमुदाय उपस्थित होता. तालुका प्रशासन निफाडच्या वतीने निवासी नायब तहसीलदार सुजाता वायल आज आमच्या लासलगाव मंडळामध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील तळागाळातील जनतेला शासनाचे लाभ थेट मिळवून देण्यासाठी कुठल्याही अडथळ्याविना थेट लाभ मिळवून देणे हाच एक उद्देश आहे. यामध्ये सर्व विभागांच्या योजना इथे थेट लाभ दिला जाईल. महसूल विभागाच्या अंतर्गत येणारे विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी निराधार योजना किंवा पुरवठाविषयाशी संबंधित असणाऱ्या सर्व योजनांचे लाभ इथे थेट दिले जातील. आणि इतर विषय म्हणजे महिला बाल कल्याण विकास, लाईफ स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्या अंतर्गत येणाऱ्या विविध लसा, जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या लसा या सर्वांचे आयोजन इथे केलेलं आहे. आणि सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि थेट लाभ दिलेला असल्यामुळे आपली वेळेची बचत होते नागरिकांची, त्यामुळे त्यांनी याचा उपयोग करून घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे. विद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.